जोहार आदिवासी संघर्ष समिति विक्रमगड तालुका यांच्या वतीने हा संघर्षाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा मोर्चा आदिवासींच्या हक्कांसाठी होता, अस्तित्वासाठी होता, अस्मितेसाठी होता। कारण आज सरकार आदिवासींच्या विरोधात विविध निर्णय घेत आहे आणि त्याचा आदिवासी समाजाला फटका बसत आहे। केसावरती अत्यंत महत्त्वाची जो रोजगाराचा आणि हिवाळ्याचा विषय आदिवासींचा, केसावरतीपासून आज हजारो आदिवासी मुलं वंचित आहेत। बोगस आदिवासींना काढून टाकण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना सुद्धा 12,500 पदं खाली झालेली आहेत, ती भरण्याची कारवाई शासनाने करण्यास भाग पाडायचे होते, तरी सुद्धा त्यांनी आजपर्यंत शासनाने अशा प्रकारची कोणतीही भरती केलेली नाही आहे। ह्या सर्व भरत्यांच्या अनुषंगाने आणि आदिवासींचे हक्क, व्यवसाय असतील किंवा इतर लोक जे आदिवासी समाजावरती विरोध करतात, या विरोधाच्या निषेधार्थ हा आजचा मोर्चा होता। या मोर्चामध्ये धनगर आरक्षण असेल, बंजारा आरक्षण, हे लोक आदिवासीमध्ये आरक्षण मागू पाहत आहेत। तसेच जरांगे पाटील हे चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट देत आहेत की धनगरांना आणि बंजारांना आदिवासीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे। या जरांगेंच्या विधानांचा सुद्धा आम्ही आदिवासी संघर्ष समिती विक्रमगड तालुका यांच्या वतीने निषेध व्यक्त करतो। त्यांनी आदिवासी म्हणजे कोण हे पहिले समजून घेतलं पाहिजे। धनगरांना 3.5% ऑलरेडी आरक्षण दिलेलं असतं आणि ते आदिवासीमध्ये घुसू पाहत आहेत। धनगरांचे आणि आदिवासींचा काहीही काळी मात्र संबंध नाही। आदिवासींची परिपूर्ण पूर्णपणे एक वेगळी संस्कृती आहे, कल्चर आहे आणि संविधानामध्ये अशाच तरतुदींच्या अधीन राहून संस्कृतीवर आमचं आरक्षण दिलेलं आहे। आणि या सर्व मागण्यांसाठी, विविध मागण्या आपल्या पत्रकात म्हटलेल्या आहेत, त्या पद्धतीने या सर्व मागण्यांसाठी हा आजचा आदिवासी संघर्ष समितीचा पक्षविरहित, सर्व संघटना विरहित समाजाचा मोर्चा आज आपण विक्रमगड तालुक्यामध्ये आयोजित केला होता। अशाच पद्धतीने पुढे विविध तालुक्यात मोर्चा आयोजित करीन। या जिल्ह्यावर एक मोठी आणि मंत्रालयावर आम्ही लवकरच हिवाळी अधिवेशनादरम्यान धडक देणार आहोत आमच्या आदिवासीच्या अस्तित्वासाठी। जोहार। आपला जिल्हा पालघर जिल्हा, पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा।